मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. घरघर लंगर सेवा, आय लव्ह नगर, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल ट्रस्ट, जैन ओसवाल ट्रस्ट आणि अहमदनगर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानं केवळ महिलांसाठी महावीर विद्या प्रसारक मंडळ या ठिकाणी गुरु अर्जुन कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय. नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं असल्याची माहिती हरजित सिंग वधवा यांनी दिली आहे. यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी, आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, पोलीस निरीक्षक सागर पाटील आणि सहकारी पोलीस निरीक्षक अखिलेश कुमार सिंग आदी उपस्थित होते. महिलांना सुरक्षा आणि घरगुती वातावरण मिळावं या हेतूनं हे कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय. याबद्दल हरजित सिंग वधवा यांनी अधिक माहिती दिली. आज घरघर लंगर सेवा तसेच आय लव्ह नगर, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल ट्रस्ट, जैन ओसवाल ट्रस्ट आणि अहमदनगर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु अर्जुन कोविड केअर सेंटर या ठिकाणी फक्त महिलांसाठी सुरू करण्यात आलेलं आहे. आज पालकमंत्री माननीय श्री हसनजी मुश्रीफ यांनी त्याचे उद्घाटन केले. त्याचप्रमाणे आमदार संग्राम भैया जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, त्या कलेक्टर राहुलजी द्विवेदी, एस पी सर, ॲडिशनल एस पी सागरजी पाटील, एस पी अखिलेश कुमार सिंग हे सगळेच उपस्थित होते आणि या सगळ्यात आज हा कार्यक्रम झालं. आयुक्त साहेबांनी आम्हाला याच्यात बरंच सहकार्य केलेलं आहे. आमचे या ठिकाणी जे मानस आहे की फक्त महिलांना सुरक्षा मिळावं, महिलांना एक घरच्यासारखं वातावरण मिळावं असं आम्ही या कोविड सेंटरमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन करण्याचा मानस करीत आहोत. या ठिकाणी आम्ही महिलांसाठी बॅडमिंटन रॅकेट्स, कॅरम बोर्ड, चेस, लुडो अशा सगळ्या गेम्स ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कलागुणांना ह्या 5 दिवसात ते पॉझिटिव्ह हेल्थनी राहावं म्हणून त्यांच्यासाठी ॲक्टिव्हिटी एरिया पण ठेवलेले आहे, ज्यात विविध त्यांना त्यांच्या कलागुणांचं प्रदर्शन, त्याचबरोबर योगा, कॅरोके सॉंग्स असे सगळे कार्यक्रम त्यांच्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे. आणि याचबरोबर एक इंट्रॅक्शन पण त्यात राहणार आहे. 7 दिवसात ज्यावेळेस पहिला ॲडमिट होईल त्यांच्यापैकी महिलांपैकी एक प्रेसिडेंट निवडला जाईल आणि ती महिला 5 दिवसात सगळ्यांना मग कसं मॅनेज करायचं ते सगळं केलं जाईल. आमच्या जी टीममध्ये आहेत, जसे सिनियर मेंबर जनक शेठ आहुजा, प्रितपाल शेठ धुप्पड किंवा किचन टीममध्ये करण धुप्पड, टोनी कुकरेजा, राहुल बजाज, राजा नारंग, हे सगळे मिळून आम्ही या ठिकाणी कार्य करीत आहोत. सकाळी काढा पण देणार आहोत. पोलीस डिपार्टमेंटमधले संदीपजी मिटके सर हे देखील आमच्यावर यात कायमच राहतात. तर सगळ्यांनी हे जे सहकार्य केलं कोविड सेंटरमध्ये लोक या ठिकाणी महिलांसाठी बॅडमिंटन, कॅरम, लुडो यासारखे खेळ ठेवण्यात आलेले आहेत. आयुक्तांनी यासाठी सहकार्य केल्यानं वाधवा यांनी आवर्जून सांगितलंय. आपल्याला कळून येतो की 22 मार्च पासून घरघर लंगर सेवा यांनी एक उपक्रम सुरू केलेला आहे, जेणेकरून त्यांनी म्हणजे हे घरघर लंगर सेवा अंडर हरजित सिंग वधवा यांचे लीडरशिपच्या खाली जवळजवळ 4 लाखच्या पुढे टिफिन लोकांना, जे गरजू लोक होते त्यांना जेवण पुरविलेलं आहे. आणि त्याच्यात अजून एक बोलते सोने पे सुहागा, आज एक त्याच्यात कोविड सेंटरही हरजित वधवा आणि पोलीस डिपार्टमेंट, नगरपालिका आणि इतर शहरांना मिळून हे एक चांगला उपक्रम केलेला आहे. कारण आज असं परिस्थिती आहे का, दररोज पेशंटची वाढ होत राहिली आहे पण बेड्स उपलब्ध नाही आहे. तर हे एक नवीन संकल्प फक्त महिला करता जे त्यांनी केलेलं आहे, मला वाटतं हे फार एक उत्तम कार्य त्यांनी केलेलं आहे, या लोकांनी केलेलं आहे. मी या सर्वांना शुभेच्छा देतो. याच्यात सर्व मिळून 80 बेड्स आहेत. तर या उपक्रमाला प्रतिनिधी प्रसाद शिंदे, नगर.